नमस्कार फ्रेंड्स, ही बघा ही एकदम लाल लाल अशी आपण वांग्या बटाट्याची भाजी केलेली आहे। तर ती आता कशी बनवायची त्याची रेसिपी बघा। वांगे घेतलेले, 7 वांगे घेतलेले, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि बटाटासुद्धा घेतलेला आहे, कारण मुलांना जास्त करून वांग्याच्या भाजीमधला बटाटा खूप आवडतो। कढई तापलेली मी, त्याच्यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मोहरीसुद्धा टाकायची आहे आणि जिरेसुद्धा टाकायचे आहे, कारण जिरा मोहरीशिवाय फोडणी कंप्लीट होत नाही। बघा छान असे तडतडले आहे जिरे मोहरी आणि त्याच्यामध्ये फक्त 2 कांड्या मी लसणाच्या टाकलेल्या आहेत का, जराशी टेस्ट येण्यासाठी, आणि तेसुद्धा थोडंसं गोल्डन झालेलं आहे। मी त्याच्यामध्ये लाईटली टोमॅटोसुद्धा 1 घेतलेला आहे, तर तोसुद्धा मी लाईटली आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, थोडासा शिजून द्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर आणि हळदीचा वापर करायचा आहे। हे बघा छान असं परतून द्यायचं आहे, असं लाईटली गोल्डन झालेलं आहे, ते बघा तुम्हाला दिसतंय ना, वेगळाच कलर आलेला आहे। त्याच्यानंतर पण आपल्याला लाल मिरची पावडर आणि हळदसुद्धा घ्यायची आहे। तुमच्याकडे गोडा मसाला किंवा मालवणी मसाला असेल तो वापरला तरी चालेल, किंवा भाजीचा मसाला भेटतो बघा बाहेर तो घ्या वापरला तरी चालेल। मी हे घरचे मसाले वापरते, त्याच्यामुळं माझ्या भाज्यांची टेस्ट आणि कलर खूप छान येतो। आणि बघा वांगे आणि बटाटे हे मी उभे चिरून घेतलेले आहे, बटाट्यांचे साले काढलेले नाही, कारण अशा रशाच्या भाजीबरोबर जर बटाट्याची साल ठेवली तर तिची चव वेगळीच येते। छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वांगा आणि बटाटा, आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। मी 2 ग्लास टाकलेले आहे, कारण मी सारखं सारखं शिजतानीसुद्धा पाणी टाकत नाही, 2 ग्लास पाणीसुद्धा टाकणार आहे आता। आणि आधी मिक्स करून घ्यायचं आहे, छान असा सगळा मसाला एकत्र झाला पाहिजे। ही गावठी डाळ आहे, ही आपल्याला कोणी गिफ्ट दिलेली मिस्टरांना, ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की कोणी दिलेली आहे। हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि मी 1 ग्लास टाकलेला आहे, आणि अजून 1 ग्लास मी पाणी शिजायला टाकणार आहे। सारखं सारखं वरून जर टाकलं तर भाजीची चव पांचट अशी लागते आणि चव येत नाही, टेस्टच लागत नाही। हे बघा चवेनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आपल्याला। मी आता याच्यामध्ये 2 चमचे आणि थोडंसं वरती मीठ टाकलेलं आहे, तुम्हाला जशी तुमची क्वांटिटी असेल त्या हिशोबाने तुम्हीसुद्धा मीठ टाका, आणि ते मीठ वरती न राहावं त्याच्यासाठी मी असं उलट नेणे त्याला खाली हे दाबून घेतलेलं आहे, पाण्यामध्ये मिक्स केले म्हणजे मसाल्यामध्ये आपल्या मिक्स केलेलं आहे। आता त्याच्यावरती छान झाकण ठेवून दिलेलं आहे आणि बघा छान अशी तरी पण छान आलेली आहे, वांग्याची भाजी छान शिजलेली आहे। आणि याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तशी जरी खाल्ली तरी ती छान आणि अप्रतिम लागते। ह्याच शेंगदाण्याच्या कूटमध्ये तुम्ही 1 हिरवी मिरची आणि 2 लसणाच्या कांड्या जरी बारीक करून टाकल्या तरी खूप छान टेस्ट येते, एकदम छान की वेगळंच टेस्ट येते। आणि बघा पूर्ण भाजी शिजून झालेली आहे, त्याच्यावरती मी आता कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे। हे बघा छान अशी कलर वगैरे खूप छान येतो आणि चव पण खूप छान झालेली आहे। हे बघा बटाटा पूर्ण शिजलेला आहे, वांगंसुद्धा शिजलेलं आहे। आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ कशी आवडली, ही रेसिपी कशी आवडली, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा। मी आता वाढायला घेते आहे, ह्या प्लेटमध्ये मी वांग्याची भाजी सर्व करणार आहे, जेवढी थंड होईल त्याच्यानंतरून ती घट्ट होते। मी झाल्या लगेच रेसिपी दाखवत असते, कारण लगेच खायचीसुद्धा घाई असते। हे बघा छान असं वांगा बटाटा पूर्ण शिजलेला आहे, थोडा रस्सा पण आहे, हे बघा लाल लाल जरत एकदम छान असा रस्सा तयार आहे, वांगा बटाटा रस्सा। आणि आपल्याला कोणतं कांदा चिरला नाही, खोबरं चिरलं ना, ना वाटण ना घाटण, एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आणि सायली मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। ओके, बाय बाय फ्रेंड।